लोकांचं भलं करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया असं आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी साई येथे विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केलं. साई येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 35 लाख रुपयांची विकास कामं करण्यात येणार असून या कामांचं भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी झालं. पनवेल तालुक्यातील साई ग्रामपंचायतीमध्ये उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 25 लाख रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 86 ते साई जोड रस्ता तसेच 10 लाख रुपयांचं साई येथील अंतर्गत रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. या कामाचं आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. यावेळी केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजप नेते विद्याधर जोशी, साई ग्रामपंचायतीचे सरपंच अमृता तांडेल, उपसरपंच हिरामण मोकल, सदस्य नारायण पाटील, बाळकृष्ण ठाकूर, बेबीताई मोकल, पार्वती ठाकूर, मनोज ठाकूर, निलेश मोकल, अशोक पाटील, महेश मोकल, दिलीप मोकल, विद्याधर मोकल, माजी सरपंच प्रवीण मोकल, कुणाल मोकल, नगराज मोकल, नारायण मोकल, कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा मोर्चाचे दिनेश पाटील, केळवणे जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष किरण माळी, राम मोकल, अनंता पवार, जगन वाघमारे, सचिन मोकल, सुजित पाटील, हेमंत पाटील, श्रीराम मोकल, दत्तात्रय म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, मिलन घरत, विश्वनाथ मोकल, नामदेव ठाकूर, तुकाराम मोकल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मंडळी, आत्ता उपसरपंचांनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं टॅक्स विषय. आधी सरपंच उपसरपंच ठरवा की आम्ही इथे इंटरव्ह्यून झालेलं चालतो का. कसं आहे, आमची लय एलर्जी आहे लोकांना, आमची तयारी आहे काम करायची. आम्ही चालतो का हे ठरवून घ्या, आम्ही त्याच्याकरता बाजी प्रभू हिंदीमध्ये प्राणाची आहुती देईल. मग कोर्टाची लढाई असो, प्रशासकीय असो, ज्युडिशरी असो किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असो, या सगळ्याची तयारी आमची आहे. आणि मी जबाबदारीने सांगतो, हा तर RCI FTWZ आहे आणि मी JNPT पोर्टचा 50 कोटी रुपयाचा निधी पुढच्या आठवड्यामध्ये JNPT व्हॅसिनिटीच्या सर्व ग्रामपंचायतींना गेली 15 वर्ष मिळाला नव्हता तो मिळवून देतो. पण फक्त कसं आहे की आम्ही आलो का आमच्या मागे लई शिक्के लागलेत, आम्हाला त्याची काळजी नाही. तुम्हाला आम्ही चालत असू, हे जे तुम्ही बोललात ते जर तुम्हाला चालत असू तर 10 दिवसामध्ये मॅनेजमेंटची बैठक घेऊन टॅक्स का मिळत नाही याच्या वरपर्यंत जाऊन कलेक्टर साहेबांना सांगून सगळ्यांना इंटरव्ह्यून करून टॅक्स मिळून देऊ. फक्त आम्हाला ठराव देताना 4 महिने गेले हो, एका गावात आम्हाला ठराव दिला नाही. अहो मला, तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला माझ्या पक्षात या हे सांगत नाही, तुम्ही मला मत द्या हे मी सांगत नाही. मला काही गरज नाही, मला लय लोकांनी आशीर्वाद दिला, मी अपक्ष निवडून आलो. फक्त जो निधी आहे तो तर गावाच्या समाजाच्या भलाकरता स्पर्धा करूया. मी 35 लाखाचा निधी आणला आहे, तुम्ही 70 लाखाचा आणा, लोकांचं भलं करूया. तुम्ही आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रात कशा करत आहोत की समाजाचं भलं करू याच्या करत आहोत. आपण त्याच्याच स्पर्धात करूया, गुणात्मक स्पर्धा करूया की आज महेश बालदींनी ते 30 लाखाचा निधी आणला आहे, मी आमचे आमदार, माजी आमदार, पक्ष अमुक तमुक 70 लाखाचा आणीन. होऊन द्या ना समाजाचं भलं, समाजाला चांगले रस्ते मिळून द्या, चांगलं पाणी मिळून द्या, चांगलं लाईट मिळून द्या, ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या सुखसुविधा मिळाव्या याच्याकरता तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून करूया. टॅक्सचा विषय तुम्ही सांगितलात म्हणून मी न बोलणारा बोलतो आहे की तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आपण त्याच्या 10 दिवसात बैठक लावून हा प्रश्न निकाली कसा लागेल याच्याकरता प्रयत्न करूया. फक्त तुमच्या प्रतिसादाला आम्ही प्रतिसाद दिला आहे, आता याच्या पुढचं तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा त्या प्रश्नाकरता येण्याची आमची तयारी आहे. पण असं नको व्हायला की परत कधी 4 महिन्यांनी आपण कार्यक्रमात भेटू तेव्हा तुम्हाला बोललो होतो काहीच झालं नाही, हे बाळंट आमच्या अंगावर नको. आम्हाला काम काय करावं, कसं करावं, कुठून करावं आणि कुठून काढावं हे सर्व जाणतो, मानतो आणि त्याच्याकरता प्रयत्न करूया. तुम्ही आम्ही सर्व मिळून करूया. ग्रामपंचायतीला टॅक्स आला तर हे गाव सुजलाम सुफलाम व्हायला वेळ होणार नाही, ही सर्व तुमची भावना मला मान्य आहे. याच्याकरता पुढे जाऊया. तुम्ही निधी घेतलात, ग्रामपंचायतीने गावातली डेव्हलपमेंट केली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बालदी साहेब, जसं आपण बोलतो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तसे बालदी साहेब आहे, बोलतात तसे करतात, करून दाखवलंय. सगळ्यांना माहिती आहे गरिबांना न्याय मिळून दिलेला आहे आणि जे
जास्त हे करत होते त्यांना बरोबर त्यांच्या जागेवर बसवून ठेवलेले आहेत आणि ते तिथे आहेत आणि इथे आपण झाली सुखी आहोत आणि मी तर खरा सुखी आहे कारण मला या माणसांनी अगदी पार ग्रामपंचायतच्या म्हणजे सरपंचाच्या माझ्या त्याच्या अगोदर 1983 पासून मला त्रास दिलेला आहे आणि खरोखर मी मजेत आहे. मला वाटतं खरोखर बालदी साहेबांनी हे करून दाखवलं आहे.